दादर माहीम विधानसभा से विद्यमान आमदार आणि या मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचार कार्यालयाचं नुकतंच उद्घाटन झालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई सौ वृषाली शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक महायुतीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर आता सदा सरवणकर यांची प्रचार फेरी सुरू झाली आहे। आपण बघू शकतो की या विभागाचे माजी खासदार राहुल शेवाळे तसंच अन्य महायुतीचे भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत। आपण थेट सदा सरवणकर यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, कसा रिस्पॉन्स मिळतो आहे? प्रचार आता जोमात सुरू झाला आहे। मी अनेक निवडणुका पाहिल्या, लढवल्या आणि जिंकलोही, पण त्या सगळ्या निवडणुकांमध्ये जनतेचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मला या निवडणुकीत दिसतोय। मला असं वाटतं मतदारांचे आणि या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत। लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे अपुला, शेतकरी हवा। हा उत्साह यापूर्वी मी कधीच पाहिला नव्हता, तो उत्साहच दिसतो। साहेब, संपूर्ण महाराष्ट्रात या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष यासाठी आहे कारण तिरंगी लढत आहे। तुम्ही विद्यमान आमदार आहात, शिवसेना UBT तर्फे महेश सावंत आहेत आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेतर्फे उमेदवार आहेत। तर अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट सांगत होतात जी आज मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतही म्हटलेली आहे की तिरंगी लढतीचा फायदा अमित ठाकरे यांना होईल, पण असं तुम्ही का म्हणता आहात? तुम्ही तर स्वतः उमेदवार। शेवटी निवडणुकीतली ही लढाई आहे, या लढाईमध्ये मी माघार घ्यावी म्हणून अनेक प्रयत्न आणि प्रेशर हे माझ्यावरती आणण्यात आले होते आणि त्यावेळेला ज्यावेळेला ही समीकरणं आपण सांगत होतो त्यावेळेला तो फायदा तिसऱ्याला होऊ नये ही जी मुख्यमंत्र्यांची भावना होती तीच माझी भावना होती। या निवडणुकीत अमित जी विजयी झाले किंवा मी विजयी झालो तर आनंद होणार होता ह्या सगळ्याच नेत्यांना, पण तिसऱ्याचा फायदा कोणाचा होऊ नये ही भावना सगळ्यांमध्ये होती आणि ती मी बोलवून दाखवली होती। पण सरवणकर साहेब, तुम्ही आता एक महत्त्वाचा शब्द वापरलात की दबाव होता, तर दबाव नेमका कोणाचा होता? महायुतीतून दबाव होता, शिवसेना UBTतून दबाव होता, BJPतून दबाव होता? मला बिलकुल भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीतून दबाव नव्हता। दबाव कुठून होता ह्याची पूर्ण माहिती आपल्यासारख्या पत्रकाराने आहे आणि त्यांनी सगळ्यांनी ते अनुभवलंसुद्धा आहे। मला असं वाटतं बाळासाहेबांचा शिवसैनिक हा अशा कुठल्याही दबावाला बळी पडत नाही हे मला दाखवून द्यायचं होतं आणि त्यामुळेच ही लढाई आपल्याला लढलीच पाहिजे ही जी मतदारांची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी मी रिंगणात आहे, लढतो आहे। महायुतीच्या सर्वच नेत्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे विजय निश्चित आहे। सरवणकर साहेब, याआधी आपण बघितलं उमेदवारी अर्ज भरण्याआधी आशिष शेलार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी म्हटलं होतं की निवडणुकीतून माघार घ्यावी, उमेदवारी अर्ज भरू नये। अर्ज भरल्यानंतर वेगळं चित्र आहे। तुमच्या या संपूर्ण प्रचार फेरीत तुमचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्तेही दिसत आहेत, त्याबरोबर भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत, भाजपचे झेंडेही शिवसेनेच्या झेंड्याबरोबर दिसत आहेत, पण अजूनही आशिष शेलार तुमच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत। खरं तर त्यांनी आज कार्यालयाला उद्घाटनावेळेस उपस्थित राहणं आवश्यक होतं तशी तुम्हाला त्यांनी माहितीही दिली होती, पण मग आशिष शेलार का नेमके या कार्यालय उद्घाटनापासून लांब राहील? आत्ता हा जो आपला कार्यक्रम होता हा काल सकाळी आम्ही निश्चित केला आणि आशिषजींना जेव्हा फोन केला त्यावेळेला म्हणाला वेळ बघून मी निश्चित यायचा प्रयत्न करतो आणि साधारण सकाळी मला त्यांचा फोन होता की वेळेचं जमत नाही कारण तेही एक उमेदवार आहेत आणि अशा वेळेला त्यांची काही अडचण करावी ही भावना नव्हती आणि त्यामुळे त्यांनी निश्चित केलं की महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे। झेंडे दिसतात ते हे आमचे 40 वर्षाची मैत्री आहे, दोस्ती आहे, यारी आहे। वैयक्तिक कोणाचे जर कधी काही रिलेशन असतील जे राजसाहेबांचे आमचेही आहेत आणि त्यामुळे आमचा जो हट्ट होता म्हणा किंवा जो आक्रमकपणा होता हा कमी होता। आम्ही म्हणत होतो राजसाहेबसुद्धा आपल्यातलेच एक आहेत, या भावनेने ह्या प्रश्नाला कुठेतरी
योग्य रिका मार्ग निघावा ही भावना होती, पण शेवटी लढाई आहे महायुतीचा एक एक उमेदवार आणि खास करून या मतदारसंघातला मान्य शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा धनुष्यबाण विधानभवनात जाणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून निवडणूक लढवणं हे काम आहे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे माझ्याबरोबर आज आहे. पण आशिष शेलार तुमच्या प्रचारात कधी दिसतील, कारण ते मुंबई भाजपचे अध्यक्षही आहे. ते म्हणाले मी उद्या किंवा परवा दोन दिवसात तुमच्या रॅलीमध्ये असणार, तुम्ही सुरुवात करा कार्यकर्त्यांना तसं सांगा. आणि आज माझं नाव आपण दिलं आहे पण मी आलो नाही म्हणून गैरसमज होईल, तर कार्यकर्त्यांना सांगा उद्या किंवा परवाच्या रॅलीमध्ये मी निश्चित असणार. सदा सरवणकर यांच्याबरोबर बातचीत केल्यानंतर भाजपचेही स्थानिक नेते आहेत, त्यांच्याशी आपण त्यांना हा प्रश्न विचारणार आहोत, काय नेमके पक्षाकडून आदेश आहेत. कारण याआधी आशिष शेलार यांनी म्हटलं होतं, फडणवीसांनी म्हटलं होतं की अमितजींसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, पण आज आशिष शेलार प्रचार कार्यालयावेळेस दिसले नाहीत. पण तुम्ही भाजपचे स्थानिक नेते कार्यकर्ते दिसतात सरवणकर यांच्या प्रचारात. आज साहेब येणार होते आमचे, परंतु साहेबांना काही दुसऱ्या ठिकाणी प्रचारात असल्या कारणाने, कारण ते स्वतः एक उमेदवार आहेत, म्हणून साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही त्या प्रचारात आलो आहोत. आणि महायुतीमध्ये घटक पक्ष आहे, मनसे हा महायुतीचा घटक पक्ष नाही आहे, त्यामुळे महायुतीचा दोस्तीचा जो हे आहे तो आम्ही नक्कीच पाळणार आहोत. मनापासून प्रचारामध्ये आहात? हो, फक्त नक्कीच नक्कीच. नाही नाही, महायुती बी आहे आणि आता त्यांनी सांगितलं की 40 वर्षाची फ्रेंडशिप आहे, तर ती नक्कीच आहे. कारण बघा काय आहे की आतापर्यंत इतका मोठा धनुष्यबाण फ्रेंडशिप राहिलेली आहे आणि ह्याच्यापुढे बी राहील. आणि महायुतीचं सरकार येण्यासाठी सदाजींनाही विधानसभा पाठवणे गरजेचं आहे, अशी आमची भूमिका आहे. भाजपचे नेते कार्यकर्ते स्थानिक स्तरावर सदा सरवणकर यांच्या प्रचारात आपल्याला दिसत आहेत, पण आज सदा सरवणकर यांच्या प्रचाराच्या शुभारंभाला किंवा त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मात्र आशिष शेलार आले नाहीत, त्यामुळे थोडं कुजबूज चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. पण सदा सरवणकर यांचं म्हणणं आहे की आशिष शेलार थोडेसे कामात व्यस्त आहेत, ते स्वतःही भाजपचे वांद्रे या मतदारसंघातले उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांना आज येणं शक्य झालं नाही. पण उद्या किंवा पुढच्या काळात ते नक्कीच प्रचारामध्ये सदा सरवणकर यांच्या पाहायला मिळतील असं भाजपचे स्थानिक नेते कार्यकर्तेही सांगत आहेत. स्वतः सदा सरवणकर यांनाही विश्वास आहे, भाजप प्रचारात दिसतो आहे, पण प्रत्यक्ष मतदाना दिवशी आणि मतदानाच्या निकालानंतर हे स्पष्ट होईल की माहीम या मतदारसंघात भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता हा सदा सरवणकरांसाठी मनापासून काम करत होता का. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण सह दिनेश लोखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.